जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जोडणारा औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटाच्या कामाला वन विभागाने मंजुरी दिली असून घाटाच्या रस्त्याच्या कामामध्ये आलेले अडथळे देखील दूर झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होऊन वाहन चालकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जोडणारा औरंगाबाद जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटाची अत्यंत दुर्दशा झाल्याने पर्यटकांसह वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने या ठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पर्यटकांना खुली झाल्याने येथून वाढणारी रहदारी पाहता वन विभागाने अजिंठा घाटासह चौका घाटातील रस्ता रुंदीकरण कामाला नुकतीच परवानगी दिली असून लवकरच नवीन रस्ता काम सुरू होणार असल्याचे चिन्ह निर्माण झाल्याची माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एमसीएन न्यूजशी बोलताना दिली आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली आणि आजच त्यांनी सही केली रस्ता रुंदीकरणासाठी, कारण की वन विभागामधून जो रस्ता येतोय त्याचा जोपर्यंत घाट कटिंग होणार नाही तोपर्यंत लोकांच्या ज्या काही आजच्या अडीअडचणी रस्त्याची वाहतुकीचे जे अडथळे ते दूर होणार नाही, त्यासाठी एक इथंच आहे आणि एक चौक्याजवळच आहे, त्या दोघांनाही त्यांनी मंजुरी दिली वनमंत्र्यांनी. सर सिमेंटीकरण की डांबरीकरण हे म्हणजे जास्तीत जास्त याच्यामध्ये सिमेंटीकरण आहे, काही ठिकाणी डांबरीकरण आहे, ते बी मोजक्या ठिकाणी, परंतु शेवटी सिमेंटीकरणाच्या ऐवजी बी त्याच्यावर आम्ही एक त्यांना विनंती केली की एक असा लेअर मारावा त्याच्यावर का ज्याच्यामुळं टायर तापून फुटणार नाही, दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी ही जबाबदारी, कारण की एकदा सिमेंट रोड झाला सिमेंटचा रस्ता तापला का तो रबरचा जो टायर असतो त्याचे परिणाम होतात असे लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार आम्ही शासनाला कळवलं आणि केंद्र सरकारचे जे मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब त्यांनी आश्वासन दिलं की निश्चित आपण याच्यावर उपाययोजना करू. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी गाव एकीकडे आहे जमिनी दुसरीकडे आहे तर त्याला भुयारी रस्ते ते याच्यामध्ये प्रोव्हिजन केलं नाही. पहिल्या फोर लाईनमध्ये त्याचा प्रोव्हिजन होता आता केला नाही, परंतु तेही करण्यासाठी एक दिल्लीला आम्ही त्याच्याकडून वेळ मागितला आणि महाराष्ट्र शासनाकडून विशेषतः माझ्या मतदारसंघ असल्याकारणाने आपला जिल्हा असल्याकारणाने जिल्ह्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी गाव एकीकडं जसा आता फर्दापूर गेला तर गाव एकीकडे शेती दुसरीकडे अजिंठ्याची तीच परिस्थिती, गोडेगावची तीच परिस्थिती, फालूदची तीच परिस्थिती, डोंगरगाव असेल अनेक गावं जे रोडला लगतला येतात त्या लोकांचा फार मोठा भविष्यामध्ये त्यांना ताण येणार आहे. त्यासाठी खालून भुयारी रस्ते काही ठिकाणी करण्याचं आम्ही नियोजन केलं, ती मागणी केली आणि जोपर्यंत नितीन गडकरी साहेब त्याला मंजुरी देतील आणि निश्चित त्याचा परिणाम पुढच्या वेळेस जे लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती दूर होईल. गजानन गुप्ता, एमसीएन न्यूज, अजिंठा.